नमस्कार, जय शिवराय मित्रांनो। मी प्रितेश कदम, आपला गुडेगाचा प्रितेश या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांना स्वागत करतो। मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत आपल्या कोकणातल्या गावी। गुडेघर हा आपलं गाव आहे आणि त्याच्या गणपतीसाठी आपण गावी आलेलो आहोत। तर मित्रांनो, आत्ता हा दुसरा दिवस आहे, कालचा दिवस अर्धा दिवस प्रवासामध्ये गेला आणि आज मी आलेलो आहे बाहेर, जातो शेतावरती, गुरांजवळसुद्धा आलेलो आहे। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला निसर्ग दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। त्याचप्रमाणे शेतीचं रक्षण करण्यासाठी काही पद्धती अवलंबल्या जातात, त्यासुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला मित्रांनो, सुरुवात करूया या व्हिडिओला। मित्रांनो, गावची सकाळ ही एक आल्हाददायी सकाळ असते, एकदम सुंदर असं वातावरण असतो। पहा, त्याचप्रमाणे बघा सुंदर असं वातावरण आणि आपला हा घड्याळ, जुन्या काळातील घड्याळ म्हणजे कोंबड्याचं आरवणं, हे सुद्धा आपण आता ऐकलं। बघा, हा आमचा कोंबडा आहे, समोर बांधावरती उभा राहून तो आरवतो आहे। मित्रांनो, हा आहे आमच्या घराच्या मागचा परिसर, आपण ज्याला परसदार किंवा मंगल्या म्हणतो, आणि हा इकडे वाडा आहे। आणि आता मी चाललोय गुरा सोडायला। बघा, इकडे भात सुद्धा पसरले, इकडे पण सुद्धा वाड्यामध्ये कोंबडी असतात। आणि आता आपण जातोय वाड्यामध्ये। बघा, आहे नवीनच एक मेंबर आमच्या घरामध्ये गेल्या आठवड्यामध्ये आलेला आहे। आणि आता हे बघा, ही आमची गुरं आहेत, छान आहे। बघा, वा कालवड आहे, पाडी। आता आपली गुरं सुटलेली आहेत आणि आता मी त्यांना घेऊन जातो आहे तिकडे कातलाकडे, आमच्या शेताकडे। आता आपण आलेलो आहोत आपल्या शेतामध्ये। गुरं तिकडे मागं बाहेर ठेवलेली आहेत आणि मी शेतामध्ये आलेलो आहे आता आपल्या इथे बघायला। मित्रांनो, शेती करणं जितकं बोलायला सोपं आहे तितकं खूप करायला खूप अवघड आहे। मित्रांनो, आपण मी तुम्हाला दाखवतो, पूर्ण शेत दाखवणार आहे आमचं। हे बघा, आपण बघतोय आता, इकडे ती खोप आहे आमची। पावसामध्ये आलं शेतीला लावली वगैरे किंवा इतर वेळी जे काय असेल ते आपलं साहित्य ठेवण्यासाठी, त्याचप्रमाणे शेतामध्ये बसण्यासाठी हे खोप आहे। ते बघा, तिकडे सुद्धा एक ती वरच्या शेतामधली खूप दिसते आपल्याला, आपण पाहतोय। आपण बघू शकता खूप शेतामधली, ज्यावेळी लावणी वगैरे असते त्यावेळी इथं बसून सर्व माणसं जेवण वगैरे करतात। त्याचप्रमाणे काही वस्तू ठेवल्या आहेत, साड्या आहेत मला वाटतं। मित्रांनो, या साड्या काही ठेवल्या मी तुम्हाला सांगणार आहे। ह्या बघा, ह्या भरपूर अशा साड्या इकडे आणलेल्या आहेत, दिसतात बघा, खोपीमध्ये ठेवलेल्या आहेत। याचं पण एक कारण आहे, ते मी तुम्हाला सांगणारच आहे आणि मी तुम्हाला दाखवतो आहे।
बघा तुम्ही मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतोय. बघा इकडे अशा साड्या दिसत आहेत तुम्हाला. तुम्हाला प्रश्न पडला असेल त्या साड्या नेमक्या का लावलेल्या असाव्यात. या बघा, सर्व ठिकाणी अशा ह्या साड्या लावलेल्या आहेत. पूर्ण शेताला साड्या लावलेल्या आहेत. बघा, तुम्हाला प्रश्न पडला असेल की या लोकांकडे काय साड्या जास्त झाल्या की काय, तर तसं नाही आहे मित्रांनो. हे साड्या का लावलेल्या आहेत याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला लवकरच करणार आहे. त्याआधी आपण पूर्ण शेत पाहून घेऊया आपलं. हे बघा, आपण पाहतोय पूर्ण शेताला ह्या साड्या सर्व लावलेल्या आहेत. या बघा, पूर्ण शेताला साड्या आहेत. हे काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे नंतर. आधी आपण शेत पाहून घ्या पूर्ण. तर मित्रांनो बघा, मी आता शेतामध्ये उभा आहे. मी सुद्धा आता इकडे गुरांजवळ पण आलेलो आहे आणि शेताची म्हणजे राखण करण्यासाठी किंवा लक्ष टाकण्यासाठी शेतावरती आलेलो आहे. मित्रांनो, शेती शेतकरी हे बोलायला आणि ऐकायला खूप चांगलं वाटतं. मित्रांनो, शेती शेतकरी राजा खरंच हा ग्रेट आहे. मित्रांनो, आपण पाहतो की नोकर वर्ग, सरकारी नोकर असतील त्याचप्रमाणे इतर खाजगी कंपनीमध्ये काम करणारे नोकर असतील, मित्रांनो हजारो लाखो रुपयाचं पॅकेज असूनसुद्धा हे लोक पगारवाढीसाठी भांडत असतात. वेतन आयोग असतील, त्याचप्रमाणे वार्षिक पगारवाढ असेल, ही जर झाली नाही तर हे लोक संप करतात. त्याचप्रमाणे अन्य प्रकारचे कामामध्ये अडथळे निर्माण करतात. पण मित्रांनो, शेतकरी हा स्वतःच्या पायावरती उभा असतो आणि तो कोणाकडे सुद्धा हे करत नाही. बघा मित्रांनो, शेतकऱ्याचा हा एक शेती हा एक जुगार झालेला आहे. आणि मित्रांनो, जुगार हा शेतकऱ्याला खेळावाच लागतो. या जुगारामध्ये आपली हार होईल की जीत होईल हे सुद्धा माहिती नसतं. मित्रांनो, आपलं स्वतःचं घर जरी गळकं असलं तरी नुसतं आबाळण्याने आनंदी होतो तो शेतकरी असतो. मित्रांनो, शेती या जुगारामध्ये शेतकऱ्याला माहिती सुद्धा नसतं की आपल्याला काय मिळणार आहे यातून काय नाही. तरी सुद्धा तो पावसाळा सुरू व्हायच्या आधी धान्य खरेदी करतो, बियाणे खरेदी करतो आणि शेतीमध्ये पेरतो. पाऊस पडेल की नाही हे सुद्धा सांगू शकत नाही आपण. तरी सुद्धा शेतकरी एक विश्वासाने पेरणी करतो. आपले बैल असतील किंवा इतर साधनाने तो शेत आपलं नांगरून काढतो. घरची माणसं असतील सर्व या कामासाठी मदत करतात असतात. आणि नंतर पेरणी झाल्याच्या नंतर काय केलं, काही काही वेळा काय होतं, सुरुवातीला पाऊस पडतो आणि मध्येच पाऊस हा जातो. आपण पाहिलं मधल्या काळामध्ये सुद्धा असंच झालं होतं, 15-20 दिवस पाऊस नव्हता. लावणीच्या कालावधीमध्ये पाऊस हा गेला होता, ऐन लावणीमध्ये पाऊस गेला होता मित्रांनो. आणि शेती ही काही लोकांचे जे भात होतं ते खणलेसुद्धा होतं लावणीसाठी, आणि तोसुद्धा काही 15 दिवस पाऊस न पडल्याने ते पाणी लोक मरून गेलं होतं काही शेतं. मित्रांनो बघा, किती महान आहे या शेतकरी. लोक म्हणतात की शेतकरी आत्महत्या करतात, पण मित्रांनो कोकणातला शेतकरी कधीच आत्महत्या करत नाही. कारण त्याला माहिती असतं की आपण एकटे नाही आहोत, आपल्यावरती आपल्या मागे आपलं कुटुंब आहे, आपली गुरं आहेत, आपले बैल आहेत, आपली म्हातारी आईवडील आहेत, त्यांचं संगोपन कोण करणार. म्हणून बघा मित्रांनो, कोकणाचा शेतकरी हा कधीच आत्महत्या करत नाही. किती संकट येऊ द्या, तो खचून जात नाही. तो आपल्या मेहनतीने आपल्या जिद्दीने हा शेती करत असतो.
आणि मित्रांनो शेती केली, लावणी झाली तरी त्याचा हा त्रास संपलेला नसतो. आपण पाहतो आता मी मूळ मुद्द्यावरती येतोय मित्रांनो. आता गणपतीचा सीझन सुरू झालेला आहे आणि आता बघा मित्रांनो हे आपण पाहू शकतो की कणस हे बघा मी दाखवेन तुम्हाला कणस वगैरे आता कोरड्यावरती शेत यायला लागलेली आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहतोय की हे बघा भाताच्या लोंबी सुद्धा आता आलेले आहेत. हे बघा बघतोय आपण भात हा तयार व्हायला लागलाय. मित्रांनो याच कालावधीमध्ये काय होतं की रानातली वांदरं असतील, माकडं असतील, त्याचप्रमाणे रानडुकरं असतील यांचा उपद्रव सुरू होतो. आणि बघा जर हा जो मुख्य कालावधी आहे शेती म्हणजे पीक यायला आणि हा जेव्हा पीक दाणा भरायला सुरुवातीला होते त्याचवेळी हे रानातले वांदरं असतील, डुकरं असतील हा भात खात असतात, पिकाची नासाडी करत असतात. मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो इथे सुद्धा आमच्या शेतामध्ये सुद्धा खूप असा नासाडी केलेली आहे पिकाची. आमच्या या शेताची सुद्धा डुकरांनी नासाडी केलेली आहे, तुम्हाला मी दाखवतो. मित्रांनो तुम्ही बघाल हे बघा पूर्ण शेताची ही नासाडी ही डुकरांनी केलेली आहे. बघा आत्ताच लावणी नुकतीच झालेली होती आणि ही पिकं भराय म्हणजे धान्य व्हायच्या ह्याच्यावरती आली होती. हे बघा आणि इकडे आपण बघतो हे बघा पूर्ण रानडुकराने पूर्ण वाट लावलेली आहे सर्व. म्हणजे मित्रांनो बघा शेती शेतकरी करतो परंतु ते हातामध्ये येईपर्यंत त्यासाठी खूप त्याला संघर्ष करावा लागतो, अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. बघतो दाखवतो मित्रांनो मी तुम्हाला पूर्ण शेतामध्ये आमच्या ह्या डुकरं शिरली होती आणि त्यांनी ही नासाडी केलेली आहे. हे बघा पाहतोय आपण पूर्ण शेताची कशी नासाडी केलेली आहे. हे बघा पाहतोय आपण हे बघा पूर्ण शेताची नासाडी पूर्ण डुकराने लोलून लोलून. हे बघा इथे तर पुरी वाटच लावलेली आहे सर्व. पाहतो हे बघा या चोंड्याची किंवा या भांडाची पूर्ण तर वाटच लावलेली आहे. हे बघा दिसते हे बघा इकडे हे बघा खूप असं नुकसान केलेलं आहे बघा हे. कारण हे डुकरं पावसातून रात्रीची येतात आणि नासाडी करून जातात मित्रांनो. आणि आता तरी ह्या पावसाच्या सीझनमध्ये आपण अजून पीक आलेलं नाही तरीसुद्धा आपण राखण तर करू शकत नाही मित्रांनो. पाहतोय आपण किती नासाडी केलेली आहे डुकरांनी. हे बघा इथे तर पुरी वाटच लावलेली आहे सर्व. पुरं जो तोंडा आहे हा हे बघा पूर्ण हा भात जो आहे तो त्यांनी खाल्लेला आहे आणि लोळलेलीसुद्धा आहेत खूप अशी. बघा बघतोय आपण बघा इकडे शेत बघा इकडे आणि जे नास तांतूस केलेली आहे ते आपण पाहू शकतो. हे बघा ह्या वरच्या तोंड्यामध्ये सुद्धा खूप डुकरांनी नासधूस केलेली आहे. हे बघा बघा मी दाखवतो मी तुम्हाला. तर मला सांगा मित्रांनो आता इतकं सर्व मेहनत करूनसुद्धा डुकरं त्रास देत असतात, रानातली वांदरं असतील किंवा अन्य प्राणी असतील हे त्रास देत असतात, शेतीचं नुकसान करत असतात. आणि बघतोय आपण हे बघा साईडने आता हे जवळ हे एकदम बॉर्डरची बांध आहेत हे, त्याच्यामुळं इकडून जे येणारे डुकरं आहेत किंवा बघा ह्या साड्या लावल्या तिकडे ही जी बॉर्डर आहे ह्या बॉर्डरच्या तोंड्यांना म्हणजे बांधांना खूप असं नुकसान केलेलं आहे. कारण जी डुकरं येतात ती बाहेरून घुसखोरी करतात आणि शेताची नासाडी करत असतात. तर पाहूया हे पाहतोय आपण हे बघा तर मित्रांनो पाहतोय आपण बघा ह्या साड्या आहेत या लावलेल्या बघा हे बाहेर हे बाहेरचा भाग आहे परिसर आहे जिकडे काहीच नाही असा ओसाड आहे सर्व. पाहतोय आपण आणि बघा ह्या सर्व साड्या लावलेल्या आहेत. पाहतोय आपण हे बघा पूर्ण
जवळजवळ पाहतोय आपण ते बघा, पूर्ण शेताला ह्या साड्या लावलेल्या आहेत. मित्रांनो, ह्या साड्या लावण्याचं कारण काय तर इतक्या शेताला आपण खर्च करून कुंपण तर बांधू शकत नाही आणि आपली शेती ही फक्त 4 महिने असते, त्याच्यानंतर पूर्ण ओसाड असतो, त्यामुळे हा एवढा मोठा खर्च आपण करू शकत नाही. तर मग आपल्या गावातील किंवा आपल्या भागातील शेतकरी काय करतात, तर ह्या ज्या साड्या दिसतात ना, त्या आपल्या अख्ख्या स्वर्ण ज्या जुन्या पुराण्या ज्या साड्या असतात त्या सर्व आपल्या शेतामध्ये घेऊन येतात आणि कुंपणासारख्या त्या सर्व शेताला बांधतात. अगदी आपण बघितलं पूर्ण शेताला संपूर्ण, हे बघा अगदी पूर्ण पाहतोय आपण वरतीसुद्धा, हे बघा तिकडे या पूर्ण शेताला सर्व साड्या बांधल्या जातात. त्याच्यामुळे काय होतं की जी येणारी डुकरं असतात त्यांना अडकाव होतो, म्हणजे ते शिरू शकत नाही शेतामध्ये आणि आपल्या शेताचं आपण संरक्षण करू शकतो. त्याचप्रमाणे वांद्रं असतील रानातील, माकडं असतील, ती सुद्धा तशीच जे येतात शेतामध्ये शिरायला तर ते समोर साड्या बांधलेल्या बघितल्यामुळे ते शेतामध्ये शिरू शकत नाही. अशा प्रकारे हा एक गावठी उपाय, एक नवीन पद्धत असेल, सर्वांना काही लोकांना माहितीसुद्धा नसेल की कशाप्रकारे शेतकरी एक जुगाड म्हणावा लागेल की आपल्या शेताचं संरक्षण करण्यासाठी या साड्या लावून शेतीचं संरक्षण केलं जातं. तर मित्रांनो, अशा अनेक समस्या शेतकऱ्याला आव असून उभ्या असतात. शेती करणं तेवढं सोपं नाही. आपण म्हणतो की शेती शेती, पण मित्रांनो जेव्हा शेती जेव्हा स्वतः आपण शेतामध्ये उतरतो, काम करतो, इतकी मेहनत करतो आणि ज्यावेळी आपल्या हातामध्ये फळ यायला सुरुवात होते त्यावेळी जेव्हा रानातले डुकरं असतील किंवा इतर काही प्राणी असतील ते जेव्हा नासधूस करतात, तेव्हा मित्रांनो कुठंतरी मनाला वाईट वाटतं की आपण इतकी मेहनत करूनसुद्धा आपल्याला इतकी नासधूस केलेली असते. हे झालं आत्ताच. मित्रांनो, अजूनसुद्धा पूर्ण धान्य भरल्यानंतर शेतं पूर्ण कापायच्या वेळीसुद्धा ह्या डुकरांचा असा त्रास असतो आणि त्यावेळी आपल्या घरातली माणसं असतात ते रात्रीची राखणीला येतात आणि त्यासाठी मी तुम्हाला दाखवली मगाशी ती बघा, तिकडे जी आपली खोप आहे आपण बघतोय, ह्या खोपीमध्ये रात्रीचे लोक राखणीला येतात, शेतामध्ये विस्तव पेटवतात आणि अख्खी रात्रभर ज्यावेळी शेती कापण्यास त्यावेळी दिवाळी असते आणि दिवाळीमध्ये थंडीसुद्धा खूप असते मित्रांनो, म्हणजे या कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा लोक राखण करतात येऊन शेतामध्ये. तर मित्रांनो पाहतोय आपण की कशाप्रकारे हा जुगाड केला जातो, एक सोपी पद्धत वापरली जाते शेतीची राखण करण्यासाठी. हाच प्रयत्न मी तुम्हाला व्हिडिओवरून दाखवण्याचा करतोय. आणि मित्रांनो इतके आता तुम्हाला दाखवलं की शेतकऱ्यांना किती त्रास असतो, तर ज्या मी तुम्हाला एकच विनंती करीन की ज्यावेळी आपण बाजारामध्ये जातो किंवा एखादा शेतकऱ्याकडून एखादा माल खरेदी करतो, मित्रांनो त्या मालाची तुम्ही भाव करू नका. त्या तुम्हाला वाटत असेल की टमाटो असेल किंवा भाजी असेल 40 रुपये किलो असेल, 50 रुपये किलो असेल किंवा 30 रुपये किलो असेल, आपण ती 40 रुपयाची भाजी आपण 30 रुपयाला मागतो, 20 रुपयाची भाजी आपण 15 रुपयाला मागतो. आणि मित्रांनो ज्यावेळी आपण एखाद्या हॉटेलमध्ये जातो किंवा एखाद्या मॉलमध्ये जातो तेव्हा तेच वस्तू जास्त किमतीने आपण खरेदी करत असतो आणि जेव्हा हॉटेलमध्ये जातो आणि त्याच्यामध्ये खर्च करतो आणि आपण 100 रुपये खर्च करतो त्याच्यावरती 10 रुपये टिप वेटरला देतो, ते परंतु तोच माल जर शेतकऱ्यांकडून एखादी वस्तू खरेदी करायची 100 रुपयाची वस्तू आपण 80 रुपयाला मागतो, तर मित्रांनो ही एक लाजीरवाणी गोष्ट आहे. तर तसं करू नका, शेतकऱ्याला प्रोत्साहन द्या. मित्रांनो बघा किती मेहनत असते शेतकऱ्याकडून माल घेताना, कोणत्याही मालाचा जास्त भाव करत राहू नका मित्रांनो, तोसुद्धा त्याने इतकं मेहनत केलेली असते, इतका सर्व खर्च अगदी त्याने स्वतः मेहनत करून, त्याचप्रमाणे आपले बैल असतील, त्याचप्रमाणे घरातली माणसं असतील यांचासुद्धा वापर यामध्ये झालेला असतो, त्याचप्रमाणे धान्य खरेदी केलेलं असतं, खते असतात, अशा अनेक गोष्टी मित्रांनो त्याच्यामध्ये येत असतात, लोकांची मजुरी असते. तर मित्रांनो मी तुम्हाला विनंती करेन की कोणत्याही शेतकऱ्याचा माल घेताना तुम्ही विचार करू नका किंवा भाव करत राहू नका, जे काही
जे त्या योग्य असा भाव देऊन शेतकऱ्याला एक प्रोत्साहन द्या शेती करण्यासाठी. आणि याचंच मित्रांनो, याचंच कारण काय की लोक शेती सोडत आहेत. शेती सोडत असल्यामुळं काय होत आहे की हे जनावरं आहेत ती गावाच्या जवळजवळ यायला लागलेली आहेत. लोकांनी शेती सोडली त्यामुळे ही जनावरं आता गावामध्ये सुद्धा शिरायला लागलीत. काही गावामध्ये तर वांदरांचा किंवा माकडांचा मोठा उपद्रव असतो. ते घरातूनच सगळ्या वस्तू जेवणं वगैरे भांडी काय असेल आपलं धान्य वगैरे ते केलटी किंवा माकडं जे वांदरं असतात ते शेतामध्ये घरामध्ये शिरूनसुद्धा नेत असतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवलं की झुगाळ म्हणजे शेतीचं संरक्षण करण्यासाठी कशापासून एक पद्धत साधी पद्धत वापरली जाते. तर हा व्हिडिओ तुम्हाला मी इथे थांबवणार आहे. व्हिडिओ मित्रांनो, आपण एक साधी पद्धत बघितली. तर मित्रांनो, आता आपण पाहिलं की शेतीचं संरक्षण करण्यासाठी रानटी डुकरांपासून असेल किंवा वानरांपासून असेल शेतीचं संरक्षण करण्यासाठी एक साधी पद्धती वापरली जाते. साड्या बांधणे ही एक साधी पद्धती आहे, ती वापरली जाते ती आणि आपल्या शेताचं संरक्षण केलं जाते. ही पद्धत मी तुम्हाला दाखवली. जर तुम्हीसुद्धा शेतकरी असाल तर तुम्हालासुद्धा असा त्रास असेल तर असा तुम्ही या साड्यांचा उपयोग आपलं शेतीचं संरक्षण करण्यासाठी करू शकता. त्याचप्रमाणे मित्रांनो, मी तुम्हाला दाखवलं की शेतकऱ्याला किती त्रास असतो. तर याच्या पुढे तुम्ही कोणत्याही शेतकऱ्यांकडून माल घेताना शेतकऱ्याला नुकसान होणार नाही याची काळजी घ्या एवढी अपेक्षा करतो. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा. त्याचप्रमाणे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्यांनासुद्धा शेतीचं संरक्षण करण्यासाठी साधी पद्धत माहीत पडेल. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि म्हणजे काय होईल की आपल्या ज्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ आहेत त्या तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहता येतील. तर मित्रांनो, मी हा व्हिडिओ इथे थांबवणार आहे आणि लवकरच आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. मी तुम्हाला दाखवतो आहे पूर्ण, बघा पूर्ण शेत दाखवतो आहे पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा ह्या साड्या दाखवतो आहे. तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, थांबूया आपण या व्हिडिओमध्ये. पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे मनापासून आभार आणि सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र.